चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील सोग्रजवळ वाळूची गाडी आणि मिनी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला आणि या अपघातात मिनी ट्रॅव्हल्समधले 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काही लोक जखमी झालेले आहेत. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलं जाते. मिनी ट्रॅव्हल्समधले सर्व प्रवासी कल्याण इथले असल्याचंही समजतंय. ते मध्य प्रदेश राज्यातल्या उज्जैनला जाऊन परत कल्याणकडे जात असल्याचं एका जखमी प्रवाशानं सांगितलं. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये आजपासून 6 दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. प्रामुख्यानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. त्या अनुषंगानं प्रशासनानं नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आहे. तर शुक्रवारी 8 जूनला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह सर्वच ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. शनिवार दिनांक 9 जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली. तर 10 आणि 11 जूनला कोकणामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई आणि जवळच्या सर्व परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय. दहिसर चेक नाका ते अंधेरी या मेट्रो 7 प्रकल्पाचं काम अत्यंत कूर्मगतीनं सुरू आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवेवर सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीत मोठा अडथळा होत होता. पावसात मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी पाणी जमा होण्याची शक्यता होती. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी सुरू असलेल्या कामाभोवती उभारलेले बॅरिकेड्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास आता मदत होणार आहे. पहिल्याच मुसळधार पावसानं कराड शहरात नागरिकांची त्रेधा तिरपीट उडवली. सातारा जिल्ह्यामध्ये कराड, पाटण, कोरेगाव, खटाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. चिपळूण पंढरपूर राज्यमार्गावर जोरदार पावसामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. कराड शहरामध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली. कराड, पाटण, उमरज, मसूर, कोरेगाव आणि दुष्काळी खटाव तालुक्यात पाऊस झाल्यानं शेतीच्या मशागतींना आता वेग येणार आहे. मान्सूनपूर्व पावसासोबत झालेल्या वादळ वाऱ्यानं यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातल्या धानोरा साचलदेव इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या गावामधल्या 4 पॉलीहाऊस आणि टिश्यू कल्चर केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्यानं आधीच परिस्थितीशी 2 हात करून खचलेला शेतकरी अचानक आलेल्या या वादळी संकटांनी अधिकच हतबल झाला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 850 हून अधिक गावांमध्ये यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जळगावमधल्या MRDC भुसावळमधल्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, मध्य रेल्वेचं भुसावळ जंक्शन यासह जवळपास 100 गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून असणाऱ्या हातनूर धरणात सध्या अवघा 0.24% पाणीसाठा शिल्लक आहे. 133.60 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा किती दिवस पुरणार याबाबत साशंकता आहे. दरम्यान यंदा जर पावसाळा लांबला तर हातूर धरणावर अवलंबून असलेले सर्वच प्रकल्पांवर संक्रांत ओढवणार आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान काही प्रमाणात टळलं असलं तरी अनुदान देण्याच्या प्रक्रियेची माहिती अद्याप पोहोचली नसल्यानं शेतकरी संभ्रमात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नोंदणी करूनही 15,000 शेतकऱ्यांचा 2 ते 2.5 लाख क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून आहे. सरकारच्या हमीभावाप्रमाणे हरभऱ्याला 4,400 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. मात्र खरेदी केंद्र बंद झाल्यानं खुल्या बाजारामध्ये प्रति क्विंटल 1,000 ते 1,500 रुपये नुकसान सहन करून हरभरा विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8,000 कोटींच्या बेलआउट पॅकेजला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. दरम्यान साखर कारखान्यातून निघणाऱ्या साखरेची किमान आधारभूत किंमत 29 रुपये निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. तर 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याची तयारी सुरू आहे. देशातल्या साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांची तब्बल 22,000 कोटींची रक्कम बाकी आहे. यापैकी एकट्या उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांची 13,000 कोटींची रक्कम बाकी आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बुधवारी तब्बल 2.25 तास चर्चा झाली आणि यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये मतभेद बऱ्यापैकी दूर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नक्की युती करणार असल्याचं आश्वासन शिवसेनेनं भाजप अध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये अशा आणखी 2 ते 3 बैठका होणार असल्याचीही चर्चा आहे. हिंदुत्ववादी विचार जिंकला पाहिजे या आग्रहातून शिवसेना भाजपसोबत राहण्यास तयार झाल्याची माहिती असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना नेमकं काय आश्वासन दिलंय हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे. अमित शहा यांच्या मातोश्री वारीचा आगामी विधान परिषद निवडणुकांवर कोणताही परिणाम झालेला नाहीये. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधातच लढणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये थेट आणि मुख्य लढत होणार आहे. कोकण पदवीधरची जागा भाजपची असून या ठिकाणी भाजपबरोबर शिवसेनेनंही उमेदवार दिलेला आहे तर मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेची असून सेनेच्या उमेदवारानं अर्ज भरला आहे. आता पालघरच्या सभेत बुधवारच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका जाहीर करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आगामी लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकाही शिवसेनेसोबत युती करून लढवणार असल्याचा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी झी 24 तासला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार असा विश्वासही त्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. उद्धवजी से जो आपकी मुलाकात है वो तो आपके मित्र रह चुके हैं तो उनसे मुलाकात ये संपर्क अभियान का भी एक हिस्सा है या उनकी जो नाराजगी है वो दूर करने की कोशिश है. पहले मैं थोड़ा आपको करेक्ट करना चाहूँगा, रह चुके हैं नहीं, हमारे मित्र हैं और एक रूटीन मुलाकात है. स्वाभाविक रूप से जब मैं मिलूंगा तो सारी चीज़ों की चर्चा भी होगी, उनकी ओर से भी होगी, मेरी ओर से भी होगी. और मैं मानता हूँ ये गठबंधन की दो पार्टियों के बीच का अफेयर्स है. ऐसा नहीं है कि मैं पहली बार मिला हूँ. केंद्र में भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद मैं 5वीं बार उद्धव जी को मिलूंगा तो ये मिलना कोई नई बात नहीं है. पालघर के चुनाव के पार्श्व भूमिका में मीडिया को इसका महत्व ज्यादा दिखता है, मैं उसको रूटीन अफेयर्स मानता हूँ. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेनं राज्यातल्या भाजप नेत्यांना भेटीपासून दूर ठेवण्याची मागणी केली आणि त्यामुळे दानवेंना मातोश्रीला येण्यापूर्वीच माघारी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आपल्याकडे दुसरी जबाबदारी सोपवल्यामुळे आपण मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी झी 24 तासशी बोलताना केला. भाजपला अखेर धगधग गर माधुरी दीक्षितनं मोहिनी घातली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहाने माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी माधुरीला राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर दिली आहे. मात्र माधुरी भाजपची खासदारकीची ऑफर स्वीकारणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांची भारतरत्न लतादिदींशी नियोजित भेट मात्र रद्द झाली. लतादिदींना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आली. अमित शहा यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती लतादिदींनी ट्विटरवरून दिली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ही भेट होऊ शकत नसल्याचं लतादिदींनी ट्विटरवरून सांगितलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्क फॉर समर्थन अभियानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य केलंय. कोणत्या वलयांकित व्यक्तींना भेटायचं आहे याची यादी असलेला भलामोठा कागद अमित शहा पाहतायत आणि त्या कागदामध्ये भाजपचा सामान्य कार्यकर्ता मात्र लपून गेला आहे. या भाजप कार्यकर्त्या डोळे आषाढभूतपणे अमित शहा यांच्याकडे लागलेत असं हे व्यंगचित्र आहे. येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात आयोजित मेळाव्याला छगन भुजबळ हजर राहणार आहेत. या मेळाव्याला हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं भुजबळांना परवानगी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगामध्ये असलेल्या छगन भुजबळांना गेल्या 4 मे रोजी जामीन मंजूर झाला होता. मात्र मुंबईबाहेर न जाण्याची अट उच्च न्यायालयानं घातली होती आणि या आदेशामुळे पुण्यातल्या मेळाव्याला भुजबळ हजर राहू शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र आता न्यायालयानं परवानगी दिल्यानं मेळाव्याला उपस्थित राहण्याचा भुजबळांचा मार्ग मोकळा झालाय.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 2 वर्षांपासून जेलमध्ये असलेले समीर भुजबळ यांनाही अखेर जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. 1 फेब्रुवारी 2016 रोजी समीर यांना अटक करण्यात आली होती. गेल्या 28 महिन्यांपासून ते तुरुंगवासात होते. याआधी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयानं अनेकदा त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र PMLA कायद्यातल्या बदलानंतर मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना गेले 4 मे रोजी जामिनावर सोडण्यात आलं. काकांपाठोपाठ आता पुतण्यात समीर भुजबळ यांनाही दिलासा मिळाला. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर गडचिरोली नगरपालिकेमध्ये आलेली भाजपची सत्ता नगरसेवकांच्या भोंगळ व्यवहारानं गमावण्याची भीती आता निर्माण झाली आहे. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या एका याचिकेनुसार एकूण 11 नगरसेवकांना विविध कारणांसाठी अपात्र करण्याची मागणी केली आहे. यामधले 10 नगरसेवक हे भाजपचे आहेत. या याचिकेमुळे गडचिरोलीचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बांधवांनी डोक्यावर घेतलाय. सर्वच ठिकाणी या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मात्र मुंबईत या चित्रपटाला प्राईम टाइमची वेळ देण्यात आलेली नाही, त्यामुळे मराठी रसिकांचा हिरमोड झालाय. या विरोधात आता मनसे मैदानात उतरणारे. लवकरात लवकर फर्जंद चित्रपटाला प्राईम टाइमचा वेळ दिला गेला नाही तर मनसे स्टाईलनं खळखट्याक आवाज काढला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं दिला. एसटीच्या तिकीट दरामध्ये 18% वाढ करण्यात येते. तिकीट दरवाढीचा निर्णय नाईलाजास्तव घेत असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय. वाढते इंधन दर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडलाय. यासाठी ही दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं कारण एसटी महामंडळानं दिलंय. येत्या 15 जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे 15 जूनपासून एसटी प्रवासासाठी भाडे आकारणी 5 रुपयांच्या पटीत केली जाणार आहे. सुट्या पैशांसाठी प्रवासी आणि एसटी वाहकांमध्ये नेहमीच वादावादी होते आणि यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय. एसटीच्या तिकिटामध्ये 18% वाढीचा निर्णय जरी नाईलाजानं घेतला असला तरी त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खुश झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या भोर आगारातल्या कर्मचाऱ्यांनी DJ तालावर आणि प्रवाशांना पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा संप सुरू असताना याच डेपोमध्ये संप मोडून एसटी कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झाले होते. जवळपास 3.25 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या परदेशी व्यक्तीला नाशिक सायबर पोलिसांनी गजाआड केलंय. जेरेमी ओककवो या व्यक्तीला अटक करण्यात आली. नोकरीचं आमिष दाखवून नाशिकच्या दीपक पाठक या व्यक्तीला जेरेमीनं 2.78 कोटी गंडा घातला होता. बनावट ईमेल ID तयार करून बनावट कागदपत्र पाठवून फसवणूक केली होती. टप्प्याटप्प्यानं त्यानं विविध अकाउंटवर हे पैसे पाठक यांना भरायला लावले. जवळपास 10 महिने या गुन्ह्याचा तपास सुरू होता. अखेर नवी दिल्ली इथे आरोपी असल्याचा पोलिसांना शोध लागला. जेरेमी हा देशाबाहेर पळून जाण्याच्या बेतात असताना नाशिक सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि न्यायालयानं त्याला 11 जूनपर्यंत कोठडी दिली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गोल्डन मिनिट चुकलं आणि मृत बाळ जन्माला आलं. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीनं तयार केलेल्या अहवालावरून खामगाव पोलिसांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश महाले यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केलाय. मात्र पुढच्या कारवाईत शासनाकडून विलंब का केला जातोय असा सवाल मृत महिलेच्या पित्यानं केलाय. 27 ऑक्टोबर रोजी वर्षा गायकवाड या महिलेला महाले मॅटर्निटी अँड नर्सिंग होम इथं प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रसूती दरम्यान डॉक्टर गणेश महाले हे त्या ठिकाणी हजर नव्हते. त्यांच्या पत्नी डॉक्टर मंजुषा महालेंनी प्रसूती केली आणि यावेळी योग्य काळजी न घेतल्यानं बाळ दगावलं होतं. महाले हॉस्पिटलमध्ये 10 महिन्यामध्ये 24 बाळांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आणि त्यामुळे या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमून कारवाई केली. बीडमध्ये एका नराधमानं खंडणीसाठी महिलेला बेशुद्ध पडेपर्यंत जबरदस्त मारहाण केली आहे. 16 मेला ही घटना घडली. मारहाणीची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. सीमा येवले असं या पीडित महिलेचं नाव आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करत आरोपीलाच सहकार्य केल्याचं बोललं जात आहे.
शहरातल्या माळीवेस भागामध्ये सीमा यांचं कपड्याचं दुकान आहे आणि या दुकानात विकी जाधव हातून दारूच्या नशेत आला आणि 2000 रुपये मागं सीमा येवले यांना बेदम मारहाण सुरू केली आणि सीसीटीव्हीमध्ये तो फुटेज पाहिल्यानंतर तरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं. मात्र पोलिसांनी पीडित महिलेलाच हा व्हिडिओ व्हायरल करू नका, प्रेसशी बोलू नका अशा धमक्या दिल्या. त्यामुळे या सगळ्या प्रकारात व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली. मुलुंड न्यायालयाच्या परिसरामध्ये एका कारमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. काही नागरिकांनी या परिसरात एक गाडी खूप वेळ हेडलाईट चालू ठेवून उभी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली. पोलिसांना आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी कारच्या काचा फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या कारमध्ये विषाची एक बाटली सापडली आणि यावरून या दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. सलमान खान असं या 25 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. तो मुलुंड विभागात राहणार असून मनीषा नेगी ही 21 वर्षाची तरुणीही ठाण्यात राहते. या दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. 4 दिवस आधीच या दोघांनी घर सोडलं होतं. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. नागपूर विमानतळावर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आज दिवसभर त्यांचे कुठेही नियोजित कार्यक्रम नसून राजभवनातच ते काही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि यामध्ये बंगाली असोसिएशनचा समावेश आहे. दुपारी भोजनासाठी ते रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात येणार आहेत आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि तृतीय वर्ष वर्गाच्या प्रशिक्षणार्थींसोबत भोजन घेणार आहेत. दरम्यान भागवत यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे आणि प्रशिक्षणार्थींच्या संचलनाची रंगीत तालीमही पाहिली. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांमध्ये अपेक्षेप्रमाणे आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.5% वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या बँकेच्या आढावा बैठकीत गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासह सर्व 6 सदस्यांनी व्याजदर वाढीसाठी आपलं मत नोंदवलं. या वाढीमुळे आता रेपो रेट 6.25% तर रिव्हर्स रेपो रेट 6% निश्चित करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे आता बँका आणि कर्ज पुरवठादार संस्थाही दीर्घकालीन कर्जांचे व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. 2018-19 या वर्षात महागाई निर्देशांक 4.8 ते 4.9% आसपास राहील असा अंदाज आहे. बातमी थोडीशी आश्चर्य वाटेल अशी नेदरलँडच्या पंतप्रधानांची. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रट संसदेत जात असताना त्यांच्या हातातला कॉफीचा मग निसटला आणि तो खाली पडला. सगळी कॉफी सांडली. मार्क रट यांनी स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलावून त्यांच्या हातातला मॉप घेतला आणि स्वतः ती कॉफी पुसली. पंतप्रधानांची ही कृती पाहून उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. एखाद्या देशाचे पंतप्रधान स्वतः सांडलेली कॉफी पुसतात हे दृश्य भारतातल्या व्हीव्हीआयपी संस्कृतीच्या प्रेमात असणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरावं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण दिल्लीच्या मादाम तुसा संग्रहालयात करण्यात आलं. मादाम तुसा आपल्या मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार असल्याची माहिती खुद्द विराट कोहलीनं ट्विटरवरून दिली होती. या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सर्वसामान्यांनाही आता हा पुतळा पाहायला मिळतोय. त्यामुळे विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी आणि विराटचा हा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी दिल्लीच्या मादाम तुसा संग्रहालयात विराटच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. थलाईवा रजनीकांतचा काला हा सिनेमा प्रदर्शित झालाय. नेहमीप्रमाणे थलाईवाच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या सुपरस्टारचं जंगी स्वागत केलं. वयाच्या 67व्या वर्षी सिनेरसिकांवर थलाईवाची जादू कायम असल्याचं दिसतंय. कालाचं दिग्दर्शन पी रणजितनं केलंय, ज्यानं रजनीकांतनं कबालीमध्ये वेगळ्या अंदाजात पेश केलं होतं. पी रणजितचं दिग्दर्शन, धनुषची निर्मिती आणि खलनायकी भूमिकेत नाना पाटेकर या सगळ्यामुळे या सिनेमाबद्दल साहजिकच उत्सुकता वाढली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.